हे माते, आमच्यावर अशीच कृपा राहू देत. हे जगदंबे माते, आमच्यावर असाच आशीर्वाद राहू देत. अंबे देवी माते, माझ्या गावावर आणि माझ्या कुटुंबावर तुझी आई अंबा भाईचा उदय. देवी माते, आम्हा सर्वांना सुखी ठेव. लावा किटल्या. ही पोर कोणाची हो? ती पोरगी वय माझी भाची म्हणलं. असं पोर लय कुणाची हाय. बर पाटील साहेब येतो बर का. बर बर या माहीचा उदय. आपल्या प्रकाश साठी किती छान आहे. तुमचा नातू आणि माझा मुलगा शहरामध्ये शिकायला गेलाय. तुमची कृपा असू द्या. अरे वा 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 वा. घ्या आरती. येतो बरं का. अहो जावाय बापू, तुम्हाला हात जोडतो पाया पडतो. माझ्या मुलीची चूक पत्रात घ्या असं करू नका. तिला सोडून जाऊ नका, तिला घेऊन जा. तिला यायचं नसेल ना तर तिला इथेच राहून द्या कायमची. चालेल, पण मी गर्भपात करणार नाही. असं ठीक आहे, मग राहा इथे कायमची. थांबा, तुम्हाला इथून जाता येणार नाही. मला कोण अडवतो ना तेच मी बघतो. हे बघा भाऊजी, तुम्ही या गावचे जावे यात म्हणून मी आतापर्यंत गप्प होते. पण एक लक्षात ठेवा, चूक करणाऱ्याला कधीच माफी नाही. चूक? कसली चूक आणि कसली माफी? तुम्ही गर्भजल परीक्षा केली ही तुमची चूक, आणि ज्या डॉक्टरांनी केली त्यात तोही तेवढाच गुन्हेगार. अहो, पोटात मुलगी आहे हे कळताच तिला जन्माला येण्याच्या आधी तिचा खून करायचा. अहो भाऊजी, तुम्हाला जन्म देणारी आई ती ही एक स्त्रीच होती ना. आज जर तिचा जन्म झाला नसता तर तुमचा जन्म झाला असता का भाऊजी? अहो, स्त्री भ्रूण हत्या हा कायद्यानं गुन्हा आहे. जर जर मुलगा हा वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही वंशाची पंटी आहे. तेव्हा मुलींना जगवा, शिकवा. माफ करा ताई, माझी चूक झाली. तुम्ही माझे डोळे उघडले. मी माझ्या मुलीला खूप आनंदाने वाढवेल. संगीता, मला माफ कर. चल आपण आपल्या घरी जाऊया. कधी येणार माझा प्रकाश? त्याच्यासाठी स्वयंपाक केलाय, त्याची आवडती भाजी केली आहे, त्याच्या वस्तूही जागेवर ठेवल्यात. अजून कसं आला नाही माझा बाळ? देवी माते, माझ्या बाळाला लवकर पाठव ग. त्याचा आवाज ऐकायला कान अगदी आतुर झाले ग. किती धावपळ करतेस? अहो, एकुलता एक मुलगा आहे माझा, 5 वर्षांनी येतोय तो. खूप लाडाचा आहे माहितीये मला. तुझ्या अशा लाडाने बिघडू नये म्हणून तर शिक्षणासाठी मुंबईला पाठवलं होतं मी. आणि शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय यायचं नाही असंही ठणकवलं होतं मी त्याला. आणि त्याने ते करूनही दाखवलं. हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. मान्य आहे मला, पण एक गोष्ट तुला सांगतो, यापुढे त्याच्या कुठल्याही चुका पदरात घालू नकोस, नाहीतर त्याच्या बिघडण्याला तूच कारणीभूत होशील. अहो, पण तो आता मोठा झालाय. पण माझ्या लेखी तो अजून लहानच आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवणं आपलंच काम आहे, हे लक्षात ठेव. पुरे पुरे, तुम्ही आधी त्याला फोन लावा बघू, कुठे आहे तो बघा. कधी एकदा त्याचा आवाज ऐकते असं झालंय मला, तुम्हाला नाही कळायचं.
आईचं प्रेम आणि माया. बाप म्हणून मला कटू राहायलाच हवं, नाहीतर काय होतं, मुलं हाताबाहेर जातात, हे लक्षात ठेव. हनुबाई आलं वाटत. मस्त. आई तू कशी आहेस? मी बरी. खूप आठवण यायची ग मलाही यायची. आई बाबा कुठे आहेत? वाट बघतायत तुझी. बाबा बाबा बाबा. अरे मी डिग्री पूर्ण करणं चालू आहे. अरे राहू दे प्रकाश बाळा. शाबास बेटा, तू माझं स्वप्न पूर्ण केलंस. माझ्या जीवनातली सगळ्यात महत्वाची इच्छा तू पूर्ण केलीस. माझ्या परीक्षेत तू पास झालास. बाबा मला ऍग्रीकल्चरची डिग्री तुमच्यामुळेच मिळू शकली. हो या रे मुलांनी या. पण ती घेऊन शहरात स्थायिक नव्हता, आपल्या गावात येऊन शेती करण्याचा निर्णय मला आवडला. हो बाबा. हो 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 हो. किती प्रश्न विचारताय त्याला, थकला असेल ना तो. हे गाव जरी बदललं असेल ना, तरी माझी आई तिचं प्रेम अगदी तसंच आहे. मित्राला घेऊन जेवायला बसले. पोटभर जेवायचं, अजिबात लाजायचं नाही. हो आणि आपलंच घर. कलरफुल शो चावट्या शो कर. मी शकरू. भावन पत्ते मध्ये शाय के. तू चिटिंग करतोय. चिटिंग करतोय कावट्या. तू चिटिंग करतोय. भावन पत्ते आणि इकडे सहाय्य. अरे उपट सोडल्यानो. वाटलंच होतं मला, वाटलंच होतं मला तुम्ही इथे जुगार खेळत असणार आहात म्हणून. अरे हजार वेळा सांगितलं तरी कळत कसं नाही तुम्हाला? अरे आई वडिलांचा पैसा कशाला वाया घालवताय? काही काम नसेल तर धंदा करा. बाबानो काहीतरी काम करा. या गावात ना माझं सगळं गाव ऐकतं, पण तुम्ही तिघे सोडले ना, एक तो गंगाराम मामा आणि इथे तुम्ही दोघ. ताई आम्ही टाइमपास करतोय. वेळेचा उपयोग करा. अरे वेळेचा उपयोग नाही केला ना तर एक दिवस वेळ तुमची कदर करणार नाही. ताई आजपासून आम्ही असे काम करू की लोकांना धंद्यावर लावू. आई जगदंबे. प्रकाश आईचा आशीर्वाद घे. अंबे माते माझ्या बाळाला सुखी ठेव. आई अंबे माते माझ्या लाडक्या प्रकाशला त्याच्या पुढच्या कामासाठी यश दे. हेच तुझ्या पायी मागणं मागते. अंबा माता नक्कीच आपली इच्छा पूर्ण करेल असा माझा विश्वास आहे. आई राशींची आई सगळ्यांनाच पावते ना. तिची शक्तीच अपार आहे. बेटा प्रकाश, तुझ्या शिक्षणाच्या जोरावर आपल्या गावात नवीन क्रांती घडव. हो बाबा. बाबा म्हणूनच मी गावात परत आलो, नाहीतर इतरांसारखा शहरातच स्थायिक झालो असतो. आपला देश हा कृषी प्रधान आहे. लोक गावातून शहराकडे जातात, पण आता गरज आहे ती लोकांनी शहरातून गावाकडे येण्याची. बरोबर. आणि आपल्या शिक्षणाचा गावच्या उन्नतीसाठी उपयोग करण्याची. शाबास बेटा, अगदी माझ्या मनातलं बोललास. तू शेतीबद्दलचे नवे नवे उपक्रम राबव, शेतकऱ्यांना मार्गदर्शन कर. हो बाबा. ये. या सगळ्या जमिनीवर ना आपण नैसर्गिक खतांचा वापर करूया, त्यामुळे काय होईल, आपली जमीन जास्त उत्पन्न देईल, आपल्याला जास्त पीक काढता येईल. हे बघा, आणि ही आपली जमीन आता कशी वृक्ष दिसते इथे, ती तशी वृक्ष होणार नाही, जास्त पीक मिळेल आपल्याला.
आणि बघा मागच्या बाजूला जी तुम्ही ऊसाची लागवड केली आहे ना त्यांची बघा वाढ नीट झाली नाही का तर तुम्ही खतांचा नीट वापर केला नाही आहे तर एक लक्षात ठेवा यापुढे मी जसं सांगितलं आहे आणि बघा ह्या सगळ्या पिकांवर आपल्याला कीड लागू नये म्हणून फवारणी करायची ह्या सगळ्या समोरच्या पिकांवर आई जेवण मस्त झालं होतं शहरात असताना तुझ्या हातच्या जेवणाची खूप आठवण यायची हो ना मग आता हे दूध घे नाही नकोय ऑलरेडी पोट माझं भरलं अरे सुशीला ग त्याला नको असेल तर कशाला त्याला जबरदस्ती करते मग हो पण हेच वय आहे चांगलं चुंगलं खायचं नाही हे वय आहे त्याच्या लग्नाचं काय लग्न बाबा एवढं तरी मला लग्न करायचं नाही आता कुठे शेतीच्या कामाला सुरुवात झाली माझी अरे पण आपल्याकडे काय कमी आहे देवीच्या कृपेने सर्व काही आहे कमी आहे ती फक्त सुनेची आई तुझ्या शब्दाबाहेर आहे का मी पण बिन काही नाही योग्य वयात ह्या योग्य गोष्टी झाल्याच पाहिजेत अहो नातवाचं तोंड बघून सर्व अधिकार तुम्हाला सोपून आम्ही दोघां तीर्थयात्रेला जावं विठुरायाचं दर्शन घेऊ आमचं काय आज आहोत उद्यावे आणि यदा कदाचित माझं काही बरवायचं तर मी तुझ्याच गोष्टी जन्मली आई आई प्लीज अशा मरणाच्या गोष्टी नको करूस का मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार हो ना मग मी तुझ्यासाठी भिगवणगावची मुलगी पाहिली काय सांगताय अहो कोणाची मुलगी आहे ती गंगारामची भाची असं उद्याच बोलवून घ्या गंगारामला बर सुशीला तुझी पसंत आवडली मला मला वाटतं आपण त्याला मंदिरात पाहिलं होतं ना मुलगी चांगली आहे सुंदर आहे आपल्या प्रकाशला शोभून दिसेल प्रकाश हा ही मुलगी आम्ही पसंत केली आहे तुझ्यासाठी तुझा होकार हवाय बाबा इतरांसाठी तुम्ही नेहमीच योग्य निर्णय घेताला तर माझ्यासाठी चुकीचा निर्णय कसा घ्याल तरी सुद्धा एकदा बघून घे कारण लग्न एकदाच होत असतं आयुष्य काढायचं असतं एकमेकांसोबत खूप महत्वाचा निर्णय आहे तो काय प्रकाश माझी पसंत कशी वाटली आई आता तू पसंत केलीस तर मी नाही कसं म्हणणार म्हणजे मुलगी आवडली वाटते मुलगी आवडली आई मी तयार आहे लग्नाला जमलं म्हणायचं म्हणजे तुमचा होकार मिळाला वा 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 पाटील अरे अरे राव दे राव दे पाटील भाई अहो गरीबाची कोण पदरात घेत आहे हे उपकार उपकार कसले हे प्रतीक्षा अगं किती गुणी आहेस तू मला तुझा की नाही खूप अभिमान वाटतो उगाच नाही सारं गाव तुझं नाव काढत आई हे संस्कार तूच तर मला दिलेस ना हो खरंय पण गंगारामनं मदत केली म्हणूनच हे शक्य झालं नाहीतर एकट्या बाईला जगणं कठीण झालं असतं भाऊ असावा तर गंगाराम सारखा आणि मुलगी असावी तर तुझ्यासारखी लहानपणी बाबा गेले पण तू परिश्रम घेतलेस मला शिकवलंस म्हणून तर आज मी माझ्या पायावर उभी आहे ना आता तुझं एकदा लग्न झालं की मी माझ्या जबाबदारीतून मोकळी झाले आई एवढी झड झाले मी तुला अगं तसं नाही ग पण कितीही झालं तरी तू परक्याचं धन तुझं एकदा कन्यादान केलं की माझं आयुष्य सार्थकी लागलं म्हणायचं अक्के अक्के ए प्रतीक्षा अक्का तू आणखी वाढ कर हा घे पेडा अगं तू पण अरे हो हो काय झालं काय अगं लई मोठ्या आनंदाची बातमी आहे अरे मामा हा पेढा कशाबद्दल अगं आपल्या प्रतीक्षेनं शुभकावले बघ अरे असं कोड्यात काय बोलतोयस काय ते स्पष्ट सांग बघू राशिंगावचे पाटील शंकरराव त्यांच्या मुलाचं स्थळ सांगून आलाय आपल्या प्रतीक्षेला काय सांगतोयस काय सांगतो नाही बोलतोय ना त्याच काय झालं देवीच्या देवळात पाटील बाईनी पाळलं ना प्रतीक्षेला बर झालं बाई आई जगदंबे पावलीस ग आई हा बघ हा फोटो पोराचा अरे वा आता हिला पसंत पडलं ना की लग्नाचा बाळ उडू देव अगदी राजकुमार दिसत बाय माझी लाजली ग लाजली अरे ग बाय माझी लाजली ए लाजून गेली मग कशी चला म्हणजे पुन्हा एकदा एकाचा बळी जाणार अरे हसताय काय
म्हणजे काय? अरे म्हणजे काय, तुझं लग्न होणार. अरे प्रकाश, शादी वो लड्डू है, जो खाए वो पछताए, नाही खाए वो. ते सगळं ठीक आहे रे, पण पण एवढंच तरी मला लग्न करायचं नव्हतं. पण आई बाबांच्या शब्दाबाहेर जात येत नाही ना. अरे प्रकाश, तुला मुलगी आवडली ना मग झालं. अरे तुझं तरी बरं आहे, तुझ्या आई बाबा निदान तुझ्या लग्नाचा तरी विचार करतायत, नाहीतर झाले आमच्या आई बाबा आमच्याकडे लक्षच देत नाहीत. म्हणून तर आम्ही इकडे तिकडे तोंड मारून फिरतोय. म्हणजे लग्न झाल्यावर तू दुसऱ्या बाईकडे बघणार नाही की काय? चान्स मिळाला तो सोडणार थोडीच यार. आपलं तर बाबा एखादी चिकनी मुलगी बघितली ना तर आपलं तर साला टेबल फॅन होतो. तुझा तर टेबल फॅन झालाय, माझा तर एकटीच झालाय. बघ ना, मी तर एंडा ठरवलेलंच आहे. जर का ह्या वेळेस बाबांनी माझ्या लग्नाचा विचार नाही केला तर रात्री हळूच माझे बाबा मागणं टाकते. मी तर ठरवलेलंच आहे तसं. माझ्या लग्नाची पत्रिका, पहिलं आमंत्रण तुम्हालाच देते. माझं लग्न व्यवस्थित पार पडू दे हीच इच्छा. आशीर्वाद द्या बाबा. साई बाबा तुमची मनोकामना पूर्ण कर. आई वडिलांच्या पाया पडा. हो. बाबा आशीर्वाद द्या. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, सुखी रहा, आयुष्यभर एकमेकांसाठी जगा. प्रतीक्षा, तू जरी या घरची सून असलीस तरी आमच्यासाठी मुलगीच आहे. यापुढे या घरची अभ्रू तूच राखायचीस बेटा. मुलानो, तुम्ही तुमच्या सुखी संसाराला सुरुवात करा. प्रतीक्षा, आजवर प्रकाशला मी सांभाळलं, आजपासून तू सांभाळ. त्याला भरभरून सुख दे. सुखी राहा. अरे प्रकाश, बायको भेटले म्हणून विसरू नको मित्रांना. अरे काही बरोबर आहे रे, नाहीतर आजकाल बायका मिळाल्या ना की मित्रांना. अरे अरे अरे, हो हो हो, अरे एक एक मिनिट, एक मिनिट. हो अरे हा टिल्लू टिल्लू. अरे अरे अरे, आपण तुम्ही इथे काय करताय? चला रात्र जले निघा. अरे प्रकाश, त्याचं काय आहे, आम्ही जाणारच आहोत. पण काय, पण अरे हे बघा बघा, आज इथे मला तुमच्या मदतीची अजिबात गरज आहे. अरे टिल्लू टिल्लू, अरे ठीक आहे आम्ही जाऊ. बारीक वचन द्या आम्हाला. दिलं वचन, एक काय दहा वचन दिलं. अरे अरे अरे, हो हो हो, गाय कशाला करतो कंट्रोल. आधी आधी वचन. अरे दिलं रे बाबा. काही नाही ऐकत. अरे नाही 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 नाही, बस जाऊ मी आत. अरे तुम्ही निघा, चला चला चला, निघा रे, चला निघा, जाऊ बाय. गंगाराम, प्रतीक्षानं आमच्या घराला घरपण दिलंय, तिची काही काळजी करू नका बघा. अहो, लक्ष्मीच्या पावलाने ती आमच्या घरात आलीये. ती आल्यापासून प्रकाशच्या शेती कामातही भरभराट झालीय. गृहलक्ष्मी अन्नपूर्णा जणू. बाजी कोणाची? माझी बाजी. ही माझी बहीण तरी सारखी तिची आठवण करते, सारखी काळजी करतो. अहो, एकुलती एक मुलगी आहे माझी. तुमच्या सारख्या मोठ्या लोकांच्या घरी तिला दिलंय म्हणजे ती सुखी असणार याची खात्री होतीच मला. पण बापा विना पोर, लहानाची मोठी केली मी तिला, चौकशी तर करायच पाहिजे ना. शारदाताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका, निश्चिंत राहा. तिला इथे काहीही कमी पडू देणार नाही आम्ही. उलट घरची जबाबदारी तिच्यावर सोपवून आम्ही पंढरीच्या वारीला जायच्या बेतात आहोत. काय हो? चला, माझी पोरगी सुखात अशीच राहू दे आणि तिला कुणाची दृष्ट नको लागू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पाटील साहेब, निरोप घेतो बरं का? हो, चल गा अक्का. आई,
हे घे तुझ्यासाठी. ए नका परत. अरे का नको? का नका म्हणजे? अहो का आहे, प्रथा आहे तशी. जोपर्यंत घरात पाळणा हलत नाही तोपर्यंत पुरीच्या घरचं काय खायचं नाही. गंगाराम कसली प्रथा वगैरे घेऊन बसला? जा नाही जा घेऊन जा. लाजली लाजली. ए चल गा अका. ए बाय येतो ग. चल चल येते. हा अका चल गा लवकर. डॉक्टर खास खरोज नाईटा गजकरांचे डॉक्टर, लिव्हरचे डॉक्टर, किडनीचे डॉक्टर, जॉन्डीचे डॉक्टर, मलेरियाचे डॉक्टर, फीवरचे डॉक्टर, टायफॉइडचे डॉक्टर. ए डॉक्टर या ना. बाई तुमचा काय प्रॉब्लेम आहे? डॉक्टर गेल्या 15 दिवसापासून ना मला मांसाहारी रोग झालाय. पण मी शाकाहारी आहेस. शाकाहारी असो अगर मांसाहारी, हारी तर राहत ना. होय बाई बाई मी डॉक्टर आहे. डॉक्टर डॉक्टर मी आहे. पण ते कुणी का असे ना तपासाल ना मग झालं. नाव काय तुमचं? जलेबी बाई. वय 16 वर्ष. आतमध्ये कोणी हाय काय? कुणीच नाही, मी एकटीच आहे. कावट्या गावात फिरून ये. डॉक्टर चला ना, किती वेळ आवताय. ओ चला ना डॉक्टर, डॉक्टर चला ना. मी पण मी हॅलो मी पण जाऊ दे. अरे वा कलरफुलच्या आतमध्ये पूजा आधी चालू वाटत. मला पाठव. कलरफुल आतमध्ये काय काय झालं? अरे तिनी माझी कुठलीही जागा रिकामी ठेवली नाही. हे काय खाली लटकतोय? लटकलेलाय. तू बायकाला औषध दिलं का? तिनेच मला इंजेक्शन दिलं. कुठे? विचारू नको. ए चिकण्या याला तर नुसतं माझं शोरूम दाखवलंय, तुला गोडाऊन दाखवते. अरे डॉक्टर आता का बया गेले कुठे? आताचे पुरुष फुकणीचे काही कामाचेच नाही. तुम्ही काय बघताय? आई हे काय करताय तुम्ही? का काय झालं? तुम्ही ह्या वयात काम करणार तर मी काय करणार? या घरावर हक्क नाहीये का माझा? अगं तुझाच हक्क आहे या घरावर. पण लग्नानंतर मला जे या घरात मिळालं नाही ते तुला मिळावं म्हणून काम करते. आई ह्या भरल्या घरात तुम्हाला कसली कमी होती का? माझा नवरा त्यांची वेळ त्यांना माझ्यापेक्षा गावकऱ्यांची चिंता भारी. त्यांना माझ्या सुखापेक्षा गावकऱ्यांचं सुख जास्त महत्वाचं वाटत होत. समाजसेवेत गावकऱ्यांच्या सेवेत ते एवढे मग्न होते की त्यांना माझ्याकडे बघायला वेळच नव्हता. नशिबानं मला प्रकाश झाला आणि मग त्याच करण्यातच मी मग्न झाले. तशी मी नशिबानं आहे कारण त्यांच्यासारखा नवरा मला मिळाला म्हणून मी तुला सांगते. नवऱ्याला एवढं प्रेम कर, एवढं प्रेम कर. तो तुझ्यापासून दूर जाताच कामा नये. नवऱ्याला खुश ठेवणं हे पत्नीचं पहिलं कर्तव्य आहे. हो आई ते पण बरोबर आहे. पण काय ना हे शेती कामात व्यस्त असतात आणि हे जर माझ्या मागे पुढे राहिले तर लोक काय म्हणतील? तू लोकांची चिंता करू नकोस. अगं या घरात छोटी छोटी पावलं कधी बागडतायत त्याची सामी वाट पाहतोय. आई वेडी ग वेडी. अहो काय करताय तुम्ही? घाबरले ना मी. तर घाबरायचं काय? मी तर
संधी शोधत आई बाबा घरात आहेत ना येऊ दे बाबा बाबा सुशीला आता आपण पंढरीच्या वारीला निघायला हवं चल 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 चला दिंडी निघाली आहे बाबा पोहोचल्यानंतर फोन करा प्रतीक्षा ह्या गे किल्ले आई नको नको ह्यांच्याकडेच द्या एवढी मोठी जबाबदारी घे बेटा तू या घरची लक्ष्मी आहेस जबाबदारी घे आणि ती पूर्ण कर बाबा प्रकाश प्रतीक्षाला काही त्रास होता कामा नये सुखी राहा बाबा खरंच कुठल्या जन्माचं पुण्य आणि मला तुमच्यासारखे सासू सासरे मिळाले बाबा वडिलांचं प्रेम काय असतं हे मला तुम्हाला भेटल्यावर कळणार वडिलांची पोकळी तुम्ही भरून काढलीत बाबा प्रकाश आम्ही परत आल्यावर आम्हाला आनंदाची बातमी हवी बरं का चला दिंड्याल चला बाबा ही पाच दिवसापासून खात नाही पित नाही काय करते काय वागते काय समजणार बाबा जरा बघा बरं हिला बघितलं मी मला वाटते आतमध्ये भूत केलेलं आहे आतमध्ये भूत गेले पण घरात आतमध्ये कोण आलंच नाही बाबा अरे आतमध्ये तिच्या शरीराच्या आतमध्ये बरं शरीरात गेलंय काय बाबा लवकर काहीतरी करा बाबा हे काय भूत आहे बाबा बाबा नाहीच काढले शंभर रुपये टाक त्याच्या तोंडात बरोबर टाकतो टाकतो जर भूत राजा बायकोला पाठव ना तिचे भूत काढायचे बरोबर पाठवतो चल बाबा भूत काढा काढतो मी भूतला शोधतो भूत कुठे आहे तुम्ही अहो तुम्ही भूत काढताय का तुम्ही मजा घेताय भूत डिस्टर्ब करू नको डिस्टर्ब करू नको बाबा भूत काढतोय बाबा तुम्हाला भूत भेटला काय नाही मी येऊ काय पाय तुझे पायी बाबा गरमा गर भेटला नाही परत येऊ का मी हॅलो आता ह्यांचं भूत काढतो मी तू पण शोध बाबा पण शोध बरोबर बाबा पाटील पोलीस आहे मी तुमच्या मायला पाटील पाटील मी तुमच्या बायकोला मारून थकला नाही का तू कलरफुल सांगतो तुला उलट आणि खालू देतो मिरचीचा तूप अरे वा ज्या तमाशा जेव्हा वाट पाहत होतो तो आपल्याला लवकर बघायला मिळणार ये मी त्या बाईवर ज्यादा पैसा लुटणारा अरे टिल्लू पण बाई आपल्याला एकदम जवळून बघायला मिळाली पाहिजे हा अरे काळजी करू नका रे मी तिकीट ऍडव्हान्स मध्ये बुकिंग करतो आणि हो दारू आणि बाईचा खर्च प्रकाश कडून वसूल करायचा नुसते पैसे वसूल नाही करायचे तर त्यालाही घेऊन यायचं ते वचन दिले त्याने अरे प्रकाश ए प्रकाश ए प्रकाश आलो आलो अरे काय प्रकाश आलेल्या झुपलास बैलासारखा अरे कोणी एका महान माणसाने म्हटलंय ना की कल करेसो आज कर आज करेसो अब अरे प्रकाश आम्ही इतर रदागून बसलोय तू इकडे कामाला लागलाय
अरे म्हणजे आपण बार मध्ये जाऊया, चिकण्या चिकण्या मुलीं बघूया, दारू पिऊया, ऐश करूया आणि बार मध्ये आपण चिकण्या चिकण्या मुलीं बरोबर शहरात असताना कधी मी बार मध्ये गेलो नाही, तर इकडे काय जाणार? बर ठीक आहे, बार मध्ये नको येऊ, तमाशा वगैरे जाऊया. अरे मला नाही जमणार रे ते. अरे प्रकाश काय तमाशा आहे, एकदम कोरा करकरी. अरे त्या बाई बद्दल तरुणांमध्ये सोड, पात्रांमध्ये मी चर्चा. अरे हा असा तमाशा या गावात कधीच येणार नाही, कारण तुझ्या वडिलांनी त्याच्यावर बंदी घातलेली आहे. अरे पण तमाशा गावात येत नाहीये ना, शहरात येतोय ना. आपण तिथे जाऊन बघूया, तिथे कोण आपल्याला ओळखताय. एक 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 मिनिट, मी तुम्हाला पैसे देतो, तुम्हाला वाटेल ते करा, पण मला बरं बरं तू बार मध्ये नको येऊ. पण एक सांगतो मित्रा, बार मधल्या बाई पेक्षा तमाशातली बाई एकदम फाकडू असते, फाकडू. हा अरे एकदम बाई बघशील ना, वेड लागेल वेड. अरे तिच्यासाठी कोणी पण काय चिकनी आहे ती. शक्यच नाही, मला तिची भुरळ पडणारच नाही. तुम्ही निघा. अरे अरे काय करतो, तमाशाला वेळ आहे, आज आता आपण बार मध्ये जाईल. टिल्लू महाराज, मला काय म्हणायचंय ना ते मला चांगलंच कळ. काय बोलते पूजा, नक्कीच घेऊन जाऊ, हे लक्षात ठेव. अच्छा यावंच लागेल, बघूया ना. चला भेटू. यार एकदम जक्कास. मग मीला कसा बोलतोय बाई, एका सौंदर्याचा आयटम बघ. हिला पाहिलं की छाती मध्ये कस धडधड होतय. जास्त धडधडू नकोस, नाही तर तुझ्या पिंजऱ्यातला पोपट कधी उडत तुलाच कळणार नाही. पोपट्या झलक दिखला जा, एक बार आ जा, आ जा, आ जा. एक बार कशाला कायम चेतन तुझ्या घरला. ए मावशे माग पडशील सुंदरा कोल्हापूरकर. कुठे आहेत त्या? त्या तिथं हाटलत बसली. तिकडे आहेत का? तिथं तिथं. चला चला वहिनी आला, चला चला निघा निघा निघा, चला निघा. सुंदरा कोल्हापूरकर. मी सुंदरा कोल्हापूरकर, पण आपण कोण म्हणायचं? मी या गावची पाटलीण. पाटलीण बाई, अस भय. या गावातले लोक ना लय दर्दी दिसतात. हा तर काय करायचं, कधी एखादं शिव या गावात करू ना. नाही अजिबात नाही. आता बघूया, आता काय करायचं. ह्यापूर्वी या गावात एकही तमाशा झाला नव्हता आणि होणारही नाही. तू एक स्त्री आहेस म्हणून मी तुझा आदर करते. तेव्हा पाहुण्यासारखे आलात, पाहुण्यासारखेच जा. तुझ्या कलेचा आदर आहे म्हणून तुला एक सांगते,
या गावातला एकही पुरुष तुझा तमाशा बघायला येणार नाही. इतकं सुसंस्कृत गाव आहे आमचं आणि इथल्या पाटलाचा दरारा. सुंदरी, अख्खा महाराष्ट्र तुझ्या अदाकारीवर फिदा असताना या राशन गावातला एक बी बंधा रुपया तुझा तमाशा बघायला येणार नाही होय. पाटलीन बायला म्हणाव, चुकून जर एखादा 15 रुपये आलाच तर त्याची चिल्लर केल्याशिवाय सोडणार नाही. सख्या, जर इथला एखादा मासा आपल्या गळ्याला लागला ना तर तू बघशीलच त्या माशाची तडफड. हा घ्या तुमचा रुमाल. थँक यू. चला चला तोंड गोड करा. अहो दही साखरेनं म्हणतेय मी. प्रतीक्षा, मी मूड मध्ये आलो ना की तू नेहमी माझा मूड ऑफ करतेस. चांगल्या कामासाठी जातात ना. हे सुद्धा चांगलंच काम आहे की अहो कोणीतरी बघेल ना. सोडा ना. नाही बघणार. सोडा ना. कोणी बघणार नाहीये. सोडा सोडा. प्रतीक्षा, अग थांब प्रतीक्षा. अग प्रतीक्षा, मी खूप भाग्यवान आहे तुझ्यासारखी सोज्वळ बायको मला मिळाली. आणि मी सुद्धा, मला तुमच्यासारखा प्रेम करणारा नवरा मिळाला. हा पण तुझं प्रेम मला मिळत नाही त्याचं काय. नेहमी तुझे उपवास आणि व्रत. आज या देवाचा उपास आहे तर उद्या त्या. अहो पण त्यामुळे आपल्या घराला सौख्य लाभत. पण त्यात माझा उपास होतो त्याच काय. एवढं प्रेम करता माझ्यावर. हो खूप. पण मग समजा तुम्हाला कोणी दुसरी भेटली तर काय. उपास सोड काय. चला या आता निघा. चलो बाय बाय. बाय. अहो अहो संध्याकाळी लवकर या. देहाची तिजोरी बघितच ठेवा, पैसे यात ठेवा आता, पैसे यात ठेवा. अष्टपुत्र सौभाग्य होती बाबा. पांगळ्याला आंधळ्याला कोणी दया करा. या भिकाऱ्याला पैसे द्या. काहीतरी या बाई पैसे द्या. आमच्यावर दया करा. हे घ्या पैसे. भिकारी आहे की अस्वल आहे. ताई कलरफुल. अरे तुमच्या दोघांची अशी कशी अवस्था. ताई तू सांगितले होती ना आम्हाला काम धंदे करा. काम केले, लोकांना धंदेवर लावले म्हणून आज आमची ही परिस्थिती झाली. आधी सांगत होते तेव्हा कळलं नाही ना. भोग आपल्या कर्माची फळ, जशी करणी तशी भरणी. अरे काहीतरी मध्ये काहीतरी. अरे कुठे आहे तुम्ही. कुठे. मस्ती धाबा. ठीक आहे आलोच मी. हो पोचतो मी लगेच. अरे इथे खत आणायला आलो तुम्ही. हो बाबा लगेच आलो. ओके भेटू आपण. बाय. एकदा मित्रांना पार्टी देतो आणि मोकळा होतो. अरे टिल्लू मी काय म्हणत होतो की आता मी गावात आलोय ना तर मी विचार करतोय की. अरे यार पी मी तर 2-2 बियर संपवल्या यांनी क्वार्टर संपवली तरी तू दारूला शिरला ना. अरे खरंच नकोय. प्रतीक्षा घरी वाट बघत असेल. टिल्लू मी निघतो. अरे एकतर लग्न झाल्यापासून किती दिवसांनी भेटला आम्हाला. घे यार. अरे आज आम्हाला वेळ द्यायचं ठरवलं ना मग घे ना यार. गपचूप. अरे काय बायको बायको करतो तुझं सगळं आयुष्य तिच्यासाठी जाणार नाही यार. अरे टिल्लू नको यार. मी निघतो. मैत्रीची शपथ आहे तुला. आज तुला प्यावाच लागेल आमच्या बरोबर. अरे टिल्लू ऐक माझं. प्रतीक्षा घरी वाट बघत असेल माझी. अरे प्यायलाच लागेल. अरे पण पी. अरे घे रे प्रकाश. पी रे. अरे अरे पी प्रकाश. पी दारूला नुसतं बघायचं नसतं.
वाटाला लावायचं गट्ट पिळायचं आणि सध्यांनी तमाशाला निघायचं. दोस्ती केली पी यार क्या बात आला ना मजा. यालाच म्हणतात खरा मित्र. ये होई ना बा, ये होई ना बा. आभार कसले मानताय, तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या अदाकारणीची मदत केली मी. भाग्यच माझं. वय नाहीतर आज मदत केली आणि उद्या विसरले समद्यांसारखं. तुम्ही ओळख ठेवाल माझी? पाटील आम्ही तमसगीर असलो तरी एखाद्याला जीव लावायचा ठरवला ते ठरवलाच समजा. हा काय ग मग येणार ना पुण्यांदा आमच्या इथं? कुठं ठेवलं? हा सापडलं. सुंदरे के पाटील लाव. अगं हळू दुखलं त्यांना. पुन्हा येणार ना तुम्ही? येणार नक्की येणार, खास तुम्हाला भेटायला येणार. शब्द आहे माझा, राशीन गावचा पाटील आहे मी. आणि सुंदर एकदा जी पायरी मी चढतो ती पुन्हा कधीच उतरत नाही. येतो मी. काल रात्री दारू प्याला होतात ना? अहो घरी कसे आलात तुम्हाला माहितीये का? बस पुरे, किती प्रश्न विचारणार आहेस? नॉनसेन्स. सुंदरे चांगले गळाला मासा लागलाय बघ. अरे पर असले खेळ खेळून काय करायचे आता? आपल्याकडे हाय तेवढा पैसा काय कमी आहे का? अग पण मासा चालून आलाय तर सोडायचं कशाला? प्रेमात बिमत पडला तर? पर तू प्रेमात पडू नकोस म्हणजे झालं. हे सुंदरी ती पाटील बाई काय म्हणली होती? आमचं हे सुसंस्कृत गाव आहे, इथला एक भी माणूस तुझा तमाशा बघायला येणार नाही. यालाच म्हणतात येणं खाली पलटी. त्या पाटलीन बाईच्या 15 रुपयाची नाही केली चिल्लर तर नाव नाही
काय सांगणार सख्या. प्रतीक्षा, प्रतीक्षा आले आले. प्रतीक्षा आले. अहो नाश्ता चाव्या दे. माझं काही चुकलंय का? चाव्या दे म्हणतो ना. कशाला? कशाला पण दे चाव्या. त्यानं चाव्या दे. आईने दिलेले चाव्या त्या मला, कारण कळल्याशिवाय मी तुम्हाला नाही देणार. बाजूला सांगतो ना. आई बाबा उत्तर काय देऊ मी? लोक काय म्हणतील? माझ्या बापाचा पैसा ऐकलं चाल. नाही जाऊ देणार तुम्हाला. बाजूला माझं सांगतो ना. मला नका सोडून जाऊ. आली मोठी ऐकतर घ्या ना माझं. चंद्रे कोण आले बघ. कोण रे? हिम्मतवाला चिगरवाज. मला वाटलं माझ्या सुंदरीला इसरलं की काय. हो पाटील आता इथंच उभं राहणार की जिला भेटायला आलं तिला भेटणार. हो पाटील चला चला या या. चंद्रे मी पोरींना तयार करते. हा पाटील. पाटील यार. पाटील आमच्या येण्यानं आनंद झाला ना? झाला ना. नजर नाही लागावी तुम्हाला कोणाची. काही नाही, सगळ्यांची नजर जिच्यावर खेळून राहते ती सुंदर आज माझी नजर काढते म्हणजे काय. नजरेला नजर भेटली आणि तुमचं हृदय चोरलं सुंदरा. खरंच फक्त डोळे भरून पाहावं म्हणून इथे आलो होतो, पण डोळ्यांची भूक भागतच नाही. मग या ना जरूर, तुमच्यासाठी आमच्या दिलाचे दरवाजे रात्रंदिवस खुलेच आहेत. येणार ना? येणार, तुला भेटायला नक्की येणार. चला खोटाडे कुठले. मला निघायला हवं, आवाज शो आहे, लोक वाट पाहत असतील. काय तू तू लोकांसमोर नाचणार? अहो तेच माझं काम आहे. अगं पण तू अहो समजून का तू समजून का घेत नाहीयेस? माझं कामच ते आहे. पाटील अहो पाटील पाटील मला आधाराची गरज नाहीये. इथपर्यंत गाडी चालवत आणली ना. चल उत्तर घ्या. सोड मला. जोर सांगतो ना. आली मोठी मला आधार झाला. Oh.
याची आठवण आली, जरा फोन करून बघू. हॅलो. हा प्रतीक्षा, बाबा बोलतोय. हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही? आई कशात? तुम्ही पोहोचलात पंढरपूरला? अगं हो, किती प्रश्न विचारतेस. पांडुरंग एवढं सहजासहजी दर्शन देणार आहे का? आम्ही वाटेतच जाऊ. आज लवकरच पांडुरंगाचं दर्शन होईल. बाकी गावकरी कसे आहेत? सगळे आनंदात आहेत ना? हो, सगळे ठीक आहेत. नक्की सगळं ठीक आहे ना? प्रकाशनं काही चूक केली तर लगेच कळव बेटा. ते सध्या कामात व्यस्त आहेत, पण ते खूप प्रेम करतात माझ्यावर. खूप प्रेम करतात. पण बाबा, तुमची खूप आठवण येते मला. प्रतीक्षा, प्रकाश बरा आहे ना? हो, बरी आहे ना? त्याची काळजी घ्या. त्याला काही कमी पडू देऊ नकोस. आणि तू कशी आहे ग बाय? हो तुम्ही? हो हो, आम्ही बरे आहोत. ठेव बाई. हो हो. हे काय करताय तुम्ही? दिसत नाही का? हा बांगड्या काढतोय. बांगड्या कशी लावल्या तुम्हाला? बांगड्या दे, काट्यानं बांगड्या दे. असंच मागायचंय ना तुम्हाला? बांगड्या हव्यात ना? याने तुमचं समाधान आले मोठी पैशावर रिवॉर्ड करायला. अरे पाटील आहेत वाटत घरात. मालक जरा शेतात याल का? कशाला? काही गोष्टी काय आम्हाला कळत नाहीत. पीक जास्त कसं करायचं याबद्दल आम्हाला माहिती सांग. ए, तुमच्या बापाचा नोकर नाही आम्ही. कळलं का? चल चल बाजूला. पाटलीन बाई, हे लय वंगळ झालंय. थोरल्या पाटल्याला कळलं तर कसं होईल? मी तुमच्याकडे हात जोडते. गावात कोणालाही कळू देऊ नका. कृपा करा, चाकली मूठ 1.25 लाखाची. अहो पाटलीन बाई, गावात हे सगळं कळल्याशिवाय राहणार नाही. अहो पण निदान बाबा येईपर्यंत तरी कोणाला कळू नका देऊ. नाही नाही नाही, बरोबर. दया करा माझ्यावर. खूप उपकार होतील तुमचे. दया करा. जातो मी साताऱ्याला. या कलवकर उशीर होतोय ना. अरे आले आले. हे माझ्या जावयाला दे आणि त्याला म्हणावं सासूने प्रेमाने दिलेत, खा. काय प्रेमाचा जावय बापू? मग एकुलता एक जावई आहे माझा आणि असा शोधून सापडायचं नाही. लाडाचा लाडोबा आमचा जावय बापू. मग पोरगे आईला विसरली आणि आता घरी यायचं नावच घेत नाहीये. अक्का, अगं जीव लावणारा नवरा. आई वडिलांसारखं प्रेम करणारे सासू सासरे. आता भरल्या घरात एवढं प्रेम मिळाल्यावर तुझी कशाला आठवण येते तिला? नको येऊ दे, पोर माझी सुखात आहे ना. मग मला आणखी काय हवंय? आई जगदंबेचीच कृपा आहे म्हणायचं. अक्का येतो बरं का? अरे अरे, हे बघ, काही गोड बातमी आहे का विचार. अक्का आज येवायचीलय काय झाली तुला? अरे गोड बातमी असेल तर आपल्याला तिचं ओटी भरण नको का करायला? मग त्याची तयारी नको का करायला? जा तू लवकर जाऊन ये बघू. अक्का ये तू बरं का? लवकर ये. हा बर. गुतारून ये तुझ बे बाम. घराला टाळ म्हणायचं. घराला टाळ आहे, कुठे गेली म्हणायचं. चला बाबा वाट बघूया.
आओ पाटलीन बाई, पाटील हल्ली कुठे असतात? शेतावर येत नाहीत, दिसत नाहीत. अप ते त्यांनी नवीन काम घेतलं ना, अप त्यांना त्यातून वेळच मिळत नाही, म्हणून मीच हल्ली शेतीकडे लक्ष देण्याचं ठरवलं. आली एकदा शे. मामा, अरे तू तू कधी आलास? अगं सकाळ धरणं तुझी वाट बघत बसलोय, आता येशील नंतर येशील. अरे बरं चल घरा चहा पाणी घे. पाटील, सुंदरीचा पाय मुरगळला बघा, किती नाजूक आहे ती तुम्हाला माहितीच आहे ना. तुमच्या नावाने पूजा करायला गेली आणि पाय मुरगळून बसली. कुणी सांगितलं होतं तिला चालत जायला? हा आता ती तरी काय करेल म्हणा. गाडी नाही ना, गाडी गाडी हे घे सुंदरा, आजपासून गाडी तुझी. नाही 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 नको पाटील. नाही घे. अगं नाही कशाला म्हणती, एवढ्या प्रेमाने देत तर घे ना गाडी. जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा, गंगा यमुना डोळ्यात उभ्या का. अग भाई माझी चालीस, बरं केलं बरं केलं. हा हा काय ग जाऊ बाबू कुठे? हा ते शहरात गेलेत ना कामानिमित्त, म्हणून तर मी शेतावर गेले होते. चांगलंय चांगलंय बरं आहे. हे बघ तुझ्या आईनं हा डावा दिलाय खास लाडक्या जावय बापूसाठी. काय ग नाही जावय बापू किती वाजता येणार आहेत? ते येतील ना एवढ्यात. आज जावय बापू नाही भेटल्याशिवाय मी काय जात नाही. मामा मामा तुला उशीर होईल ना. नाही तुला जेव म्हटलं असतं पण तू जेवणार नाहीस ना माझ्या घरी. अगदी बरोबर आहे तुझं, त्याचं काय झालं? मला लागली भू, उलट्यातले चार पाच लाडू घेतले आणि खाल्ले आणि पोटोबा आणि मग विठोबा. अगं विठोबावर ना आठवलं, काय ग तुझे सासू सासरे गेलेत ना पंढरपूरला, ते का वय येणार? येतील लवकरच येतील, तू निघतोयस ना? नाही मगासपासून बघतोय तू सारखी मला निघतोयस ना निघतोयस ना. आज मी ठरवणार आहे, अक्कान सांगितलंय मला जावय बापूंना भेटल्याशिवाय घरला यायचं नाही. हा बघ तू ऐकणारस का माझं? नाही अजिबात नाही नाही नाही. मामा तू पुन्हा कधीतरी ये, पण आता तू जा लवकर जा. मी सांगितलं तुला भेटल्याशिवाय जाणार नाही म्हणून. आता कसं सांगू मी मामा? पोरीच्या नशिबी काहीतरी विपरीत घडलेलं दिसतंय. समजव की ते एका बाईच्या नादी लागलेत म्हणून. आणि याचा शोध मला लावला पाहिजे. पोरगी स्वतःच्या तोंडाने सांगाय का कशी सांग? नाही याचा छडा लागल्याशिवाय जायचं नाही तू. चला अग ए प्रत्यक्ष, अग माझी शेवटची गाडी चुकलला बाबा. मामा हे द आणि आताच जा. आई अंबाबाईला माझ्या नावानं ओट्टी भर, तिला सांग माझा संसार सुखाचा होऊ देत, माझं सौभाग्य अबाधित राहू देत. प्रतीक्षा अग तुला लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळवली आहे, तू माझ्यापासून काहीतरी लपून ठेवतेस. ए बेटा खरं काय ते सांग, तुला माझी आन काय? बेटा बोल ना ग, माझी बाई बोल ना ग, काय काय खरं काय ते सांग माझी बाई. मामा मामा हे रात्र रात्रभर घरीच येत नाही, माझ्या संसाराला कुणाची तरी नजर लागली. कुठे जातात काय करतात कुणास ठाऊक,
यांचं घरात काही लक्षच नाहीये. अगं हे आधी का नाही सांगितलंस मला तू? कसं सांगणार मामा, घरातली इज्जत चार भिंतीत राहावी हेच म्हणू तर. मला तर हेच कळत नाहीये की मी सासू सासऱ्यांना काय तोंड दाखव. काळजी करू नकोस, काळजी करू नकोस. अगं हा गंगाराम मामा अजून जिता हाय जिता. अगं तुझ्या संसाराला कोणाची नजर लागली असेल ना ती नजर तुझून काढील. ए बा कोणी प्लीज गोवाची काय येतो ग मामा. मामा ही तर शॉकिंग न्यूज आहे आमच्यासाठी. पण मामा वहिनी कधी आम्हाला काही बोललाच नाही प्रकाश बद्दल. अरे बाबा अब्रू समाज काय म्हणाल, या भीतीमुळे पोरगी बोलली नसेल. तरीच मामा प्रकाश आमच्या संपर्कात नाही. आता कुणाच्या वाईट संगतीला लागलाय कुणाच ठाव. अगं बाई काय लावतो ब्रेक मिला. अरे मामा इतर प्रकाशची जी तिच्यामध्ये नाचा आणि तमाशा ग्रुप काय करतो. थंड थंड करतन मेल्या. काय रे तू काय घेणार मला थांबस पाहिजे. मामा नक्की तो प्रकाश त्या सुंदरा कोल्हापूरच्या नादी लागला असेल. काय ग तू काय घेणार. मी लिमका घेणार. ए तू काय घेणार ग. मी फ्रुटी. फ्रुटी तू ते टूटी फ्रुटी आहेस तू. काय ग तू काय घेणार ग. मी काय घेऊ. ए तू माझा घे. माझा घे थंडा. ए पण तू काय घेणार. माझं सोडा. आपलं मला सोडा. पाटील तुम्ही खरंच माझ्यावरती एवढं प्रेम करता. एका नाचणारीवर एवढं प्रेम करणार दुसरं कोणी बी नसेल तुमच्याशिवाय. सुंदर तू फक्त माझी आहेस. तुमचं तर लगीन झालंय. तरी मी माझ्यावर एवढं प्रेम करता. मला तुमचं नाव द्याल. राशील माझ्यासोबत कायमची. तुम्ही साथ दिली तर नक्की राहीन. पण मला मंगळसूत्र हवंय तुमच्या नावाचं जे तुमच्या बायकोच्या गळ्यात द्याल ना. देईन नक्की देईन. आता जातो आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुला आणून देतो. आत्ता जाऊन घेऊन येतो. आत्ता अडकला मासा माझ्या चाळ्यात. राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी पाटील तुमच्यामुळं वारी पांडुरंगाचं दर्शन आणि चंद्रभागेचं स्नान घडलं. अहो मी कोण. सगळी पांडुरंगाची कृपा. बरं येतो. बर बर. राम कृष्ण हरी जय राम. बेटा किती गुणी पोर आहे. सोन्यासारखी सून मिळाली आपल्याला. खरंच माझा प्रकाश भाग्यवान आहे. ही आपल्या प्रकाशला आयुष्यभर सुखी ठेवे. पांडुरंगीचं कल्याण कर. प्रतीक्षा प्रकाश कुठे आहे ग. अगं असेल घरात. त्याचे मित्र इथे आहेत पण जे असेल. हो पण आपलं स्वागत करायला कसं नाही आला तो. सुनेनं केलं ना स्वागत. घरची लक्ष्मी आहे ती. पण प्रकाश
मुझे प्रतीक्षा ने पण ती चूक केली आहे. या गाडवाची चूक पदराड घातले. मी हिला कधी माफ करणार नाही. एक फोन करून सांगितलं असतं तर बिघडलं असतं का प्रतीक्षा? हो बाबा, लेक्चर बंद करा तुमचं. आणि तू मंगळसूत्र दे दे. मंगळसूत्र दे दे. अहो प्रकाश, हे म्हणतो ना प्रकाश. अहो कशाला मारताय त्याला? जीव घेणार आता त्याचा. मग याला तिच्या गळ्याचं मंगळसूत्र कशाला पाहिजे? कुणाला येऊन देणार आहे तो? बालक, सुंदरा तमासगिरींच्या नादाला लागलाय जावळ बापू. काय दे मंगळसूत्र. नाही दे म्हणतो ना. माझा जीव गेला तरी मी मंगळसूत्र नाही देणार. मंगळसूत्र दे. आम्ही वारीला काय गेलो? अख्खा खडार वाऱ्यावर टाकलास. मंगळसूत्र दे दे. नाही देणार. बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र खेचणार आहे की इथे राहायची लायक नाही. चल चल तो फोन. माझा काही विचार केलास? तुझ्या आईच्या स्वप्नाचा तरी करायचा. बाबा बाबा नका मारू त्यांना. यापुढे या घरचा दरवाजा कायमचा बंद. आम्ही तुला मेलो आणि तू या मला मेलास. नाही नाही, तुमच्या घरात एक पाऊल नाही ठेवणार मी. पाटील, मी औषधं दिली आहेत, ती वेळच्या वेळी द्या. त्यांना खूप मानसिक धक्का बसलाय, तेव्हा काळजी घ्या. शी इज व्हेरी सिरियस पाटील. बर प्रतीक्षा, काळजी घे जरा. आलोच मी. पाटलींबाईचा तरी विचार करायचा होता जावय बापूने. अरे बोरानो, तुम्हाला माहित होतं, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? पण मामा, आम्हाला वाटलं की तो शेती कामात मग्न आहे. हो तुम्ही मित्र द्यायचे. तुम्हाला ताकीद देऊन सांगतो की यापुढे गावच्या वेशीत प्रकाश दिसता कामा नये, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोणी नाही. पाटील साहेब, नाही पाटलींबाईचा तरी विचार करा. गंगाराम, पुत्रप्रेमाने आंधळ व्हायला मी धृतराष्ट्र नाहीये. पिढ्यानपिढ्या चाललेल्या पाटीलकीला काही मा फसलाय त्याने. त्याच्या मूर्खपणामुळे गावकऱ्यांना मी काय तोंड टाकू? माझ्या बापानं मला घराबाहेर काढलं. माझ्या आईचं पण ऐकलं नाही. माझी बायको, तिने पण मंगळसूत्र द्यायला नकार दिला. पण तुला वचन देतो, मी तुला ते मंगळसूत्र देईनच. फक्त तू मला माझी म्हणून हवी आहेस. देशील ना मला साथ? बस आता मला दुसरं काहीच नकोय. सुंदर, मला फक्त तू हवीस. मला माझ्या आईची शपथ आहे, मी त्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. नाही ठेवणार पाऊल. हो रे माझ्या राजा, तू मला सोडून जाऊ नकोस. तुम्हाला सोडून जाऊ नकोस. कधी बी सोडून जाणार नाही तुम्हास.
तू कशाला आलेस इथे? तुम्हाला न्यायला अहो काय अवतार करून घेतलाय? नाही येणार, नाही येणार मी. अहो काय अवस्था करून घेतली आहे? माझ्यासाठी नाही पण तिथं आईसाठी तरी घरी चला. अहो एकदा शेवटच भेटा तिला. आई? आईला काय झालंय? अहो शेवटच्या घटका बसली होती. डोळ्यात प्राण आणून ती तुमची वाट बघते. खूप आतुर झालं तुम्हाला भेटायला. तुम्ही माझ्या बरोबर चला, फक्त एकदा भेटा तिला. अजिबात जायचं नाही. औज्या बापांनी तुम्हाला घराबाहेर काढलं, तुम्ही तिथं जाणार? आणि ती मला सोडून? पाटील नका ना जाओ. बोला की अजिबात जाणार. पण आई मुलाची ताटा तू नको होऊ दे. तुला पैसा हवाय ना? मी देते तुला पैसा. हवा तेवढा पैसा द्यायला तयार आहे मी. पैसा? प्रकाश काय मसलं? आपण केलेल्या चुका आठवा, आठवा जेव्हा आईने तुमच्या चुका पत्राआड घातल्या होत्या. ज्या वयात ते चालू शकत नाही तेव्हा त्यांना तुमच्या खांद्याची गरज असते, तुमच्या आधाराची गरज असते. तेव्हा आठवा,
आई वडिलांच्या आधाराने तुम्ही तुमच्या लहानपणी उचललेलं पहिलं पाऊल। ओ पाटलीन बाई, बंद कर तुमचं पोतीपुराण, हे यायचे नाहीत। पाटील, यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र देत आहे ना मला? अहो घ्या की काढून। कशी नाही देत तेच म्हणतो मी, दे मी दिलंय ते मंगळसूत्र दे। नका नका, असं अन्याय नका करू माझ्यावर। अहो एकच तर आठवण आहे तुमची माझ्याकडे। सोड, नाही दे। अहो अगदीच सात फेरे घेतल्यानंतर, वचनबद्ध झाल्यानंतर तुम्ही मागवल्याचं लेणं माझ्या गळ्यात बांधलं होतं। नका घेऊ ते माझ्याकडे, नका घेऊ। पाटील, मंगळसूत्र नाही नाही, नको नको, असा अधर्म नका करू माझ्यावर। पाटील, मंगळसूत्र नाही, नको नाही, नको दे ते मंगळसूत्र, मंगळसूत्र दे। सुंदर हात जोडते, मला माझं सौभाग्य परत कर। दे म्हणतो ना। हिरावून घे बघू माझ्याकडून, बघूयात तुझ्या भक्तीत ताकद आहे की माझ्या प्रेमात। कृष्ण राधेचा होता की मीरेचा, कुणाच्या भक्तीत किती शक्ती आहे ना, हे तो कृष्णच ठरवेल। सौभाग्य हेच माझं दैवत आहे, पती हाच माझा परमेश्वर आहे, आणि मला माझ्या परमेश्वरावर पूर्ण विश्वास आहे। जाते मी, आणि हो, तुम्हाला जर तुमच्या आईची कधी आठवण आली ना तर येऊ नका। जेव्हा तुमचं डोकं ठिकाणावर येईल ना तेव्हा तुम्हाला तुमची चूक कळेल, पण तेव्हा तुम्ही स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार, कधीच नाही। काय चाललंय हे? काय नाही, गंमत करत होतो। गंमत? पाटील, माझ्या बरोबर गंमत नाही करणार तर काय करणार? कसले चाळे करताय तुम्ही? हा तू विश्वासघात केलायस तू माझा, विश्वासघात केलायस तू माझा। नाही पाटील, नाही पाटील, पाटील, प्रकाश पाटील थांबा, पाटील मोठी, थांबा पाटील, मोठी चूक पाटील, तुमचीच आहे पाटील, खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर पाटील, पाटील थांबा, तुम्ही सुंदरला सोडून चाललात पाटील, करून घे ना लवकर। अहो पाटील, काय काम आहे, असं काय करताय? माझं तुमच्यावर किती प्रेम आहे, एवढ्या सह्या करायच्या होत्या। सह्या पाहिजे? हा, राशनच्या अंबाबाईने वेळीच माझे डोळे उघडले आणि सत्य काय ते माझ्या समोर आणलंय। पाटील, माझा विश्वासघात केलायस तू, नाही माझा संसार उद्ध्वस्त केलायस, नाही सोडणार मी, नाही सोडणार तुला मी। पाटील, पाटील, मी सख्या नाही, सखा राम आहे। तू माझा विश्वास केलास, तू माझा प्लान खराब केलास, मी जिवंत सोडणार नाही। सख्या, पाटील सोडणार नाही तुला, पाटील, पाटील माझ्याशी 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 कथारी करतोस काय पाटला? सखाराम,
सख्या सखाराम म्हणतात मला. अरे तुझ्यासारखे बरेच खेळवलेत मी, खिशात टाकले मी त्यांना. सुंदरे चाललो का सख्या? अशा कितीतरी पाटलांना पण पाणी पाजलंय, आपला डाव साध्य झाला. हा ए सुंदरे, आता आपल्याला इथं जास्त वेळ थांबून चालणार नाही. पोलीस यायच्या आत आपल्याला इथून गेलं पाहिजे. चल याला तर झोपवलाच, आपला डाव साध्य झाला. चल चल राणे. बाळ आलं ग. प्रकाश बोलते. आई कशी आहेस आई? आई आई मी मी आई मी प्रकाश बोलतोय. आई बोल ना आई. मी आई हॅलो प्रकाश, मी मन्या बोलतोय. प्रकाश प्रकाश, तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे. प्रकाश तुझी आई तुला सोडून गेली. अपराधी आहे ग. मी पापी आहे. शेवटच्या क्षणी देखील मी तुझा चेहरा पाहू शकलो नाही ग. आई मी चुकलो, मला माफ कराई. मला माफ कर. आई आम्हाला आशीर्वाद दे आणि माझं सौभाग्य नेहमी आबादीत ठेव.